निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या सगळ्या जगातल्या उंच पुतळ्याचा हा सगळ्यात वरचा क्रमांक घेणं ठेवण्याचा निर्णय आपण सर्वांनी केलेला आहे. हे शिवकार्य आहे. त्या बाबतीतला हा पुतळ्यासाठी आपण जागा 25 एकर घेतलेली आहे. खाजगी जागा आहे ती घेऊन आपण ट्रस्ट जे बनवले आहे त्याच्या माध्यमातून घेतली आहे. परंतु या पुतळ्याचं जे नियोजन आहे किंबहुना त्याची उंची आहे या सगळ्या गोष्टी मी उद्याच्या 29 तारखेला सांगणार आहे. त्याच्याबरोबर अजून काय प्रोजेक्ट आहे ते सुद्धा सांगणार आहे. किल्ले शिरोडेच्या 5 किलोमीटरच्या रेडियसच्या आतमध्ये ही जागा आहे आणि मला असं वाटतं की हे डिक्लेरेशन जे आहे ते याच्यासाठीच मी आपल्याला आमंत्रण द्यायला आलो आहे की उद्याच्या 29 तारखेला तुम्ही आला तर त्या शिवछत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतूनच ते जर आपण घोषवाक्य किंवा घोषवारा जर केला तर हो आणि ब्रांसर राहील 100% ब्रांसर राहील. म्हणजे एवढं मोठं त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये पाऊस असेल ऊन असेल याला कुठलाही या पुतळा बाधा होणार नाही आणि कमीत कमी 300 वर्ष या पुतळा काय होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. हो 1 वर्षाचा डेडलाईन आहे मी तुम्हाला गॅरंटेड देतो. म्हणजे मी एक शिवभक्त या नात्याने मी आश्वासित करू इच्छितो माझ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला की 29 सप्टेंबर 2023 ते 29 सप्टेंबर 2024 या 1 वर्षाच्या आतमध्ये या सर्व छत्रपती शिवरायांच्या जगातल्या उंच पुतळ्याचं लोकार्पण झाल्याशिवाय राहणार. सरकारकडे मी पाठपुरावा केला तिथून खाली कलेक्टरला पत्र आलं. कलेक्टरची एक माझी बैठक झाली आणि बैठकीच्या नंतर लक्ष झालं की तिथे जवळपास एवढा चांगला प्रोजेक्ट करायला किंवा त्याच्या अनुषंगाने अजून काय करायला तेवढी मोठी जागा आता ती गायरान म्हणून शिल्लक राहिलेली नाही. बऱ्यापैकी त्या जागेचं वाटप झालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती जागा मला देत होते पण 8-10 एकरनी हा माझा संकल्प त्या पूर्णत्वाला शिवभक्तांच्या भविष्याच्या दृष्टीने जात नव्हता. महाराष्ट्राच्या दृष्टीने ते मला ती जागा थोडंसं कम्फर्टेबल वाटत नव्हती आणि मग शासनाचा जो पाठपुरावा होता तो कलेक्टर लेवलला थांबला गेला. वरतून जे पत्र आलं त्याच्यामुळे बाकी मी फॉलोअप घेतलं नाही आणि नंतर जवळपास असलेली 5 किलोमीटरच्या आतली रेडियसमधली जागा मग 25 एकर जागा आपण ट्रस्टने खरेदी केलेली आहे.